दावा करण्यात आलेला आहे। प्रताप सरनाईक यांनी दावा केलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केलाय। किरीट सोमय्या यांनी विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा आमदार सरनाईक यांनी केलाय। त्यानुसार रितसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या निराधार आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावं लागणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे न्यायालयामध्ये 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केलाय। किरीट सोमय्या यांनी विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलाय। त्यानुसार आता रितसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे। शंभर कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केलाय। किरीट सोमय्या यांनी विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिलाय। यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आता दावा करण्यात आलाय, काय अधिकचे अपडेट्स? आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात आहे की तो विशेष दिवाणी दावा आहे तो दाखल केलेला आहे। आमदार प्रताप सरनाईक यांची बदनाम करण्याची मोहीम माजी खासदार किरीट सोमय्यांनी गेले काही महिने सुरू केले होते असा जो हे आहे तो आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलेला आहे। किरीट सोमय्या यांनी छोट्या विधानांबाबत माफी न मागितल्या त्याच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले। म्हणजे पाहायला गेलं तर किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे कोर्टात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा आहे तो आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेला आहे। रितसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता त्यांच्या केलेल्या निराधार अपराधांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे का हे आता पाहणे आता गरजेचं राहणार आहे। किरण, निखिल, यासंदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे न्यायालयामध्ये 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय, त्यामुळे सोमय्या यांना यावरती उत्तर द्यावं लागणार आहे। आपण एनएसीएल घोटाळ्याची 78 एकर जमीन पिटवाळा घेतली, कारवाई सुरू आहे, तुमची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे। एमएमआरडीए सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट घोटाळ्यात ईडी आपली चौकशी करत आहे। ठाणे विहान गार्डनचे अनेक अनधिकृत मजले त्याचा लोकायुक्तमध्ये आपल्या विरोधात सुनावणी सुरू झालेली आहे। तुम्ही आमच्यावर दावा दाखल करण्याचा धमक्या दिल्यामुळे आम्ही थांबणार नाही आहोत।